करणार नाही, साहेबांच्या विचारांवर काम करणार. त्यांनी सांगितलं मला की मी पक्षाचंच काम करणार, मला तिची काही भूमिका आमची सकाळी घेतात पण मी माझी घेत आहे त्याचं काही भाष्य करायचं नाही, पण मी माझी भूमिका सोडणार. मोदी एअरली निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रात येतात तेव्हा इथून माझं प्रयत्न केलंय की त्यांचं नंबर वन टार्गेट किंवा जे ते ज्यांच्यावर टीका करतात त्या तुम्ही क्रमांक एकला असतात. मात्र पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आता चंद्रपूरमध्ये सभा घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी तुमचा उल्लेख टाळलाय, टीका थेट काँग्रेसवरती केली. तुम्ही आणि धैर्यशील मोहिते पाटील मगाशी तुम्हाला भेटून गेल्यानंतर आमच्याशी बोलताना असं म्हटले की मोहिते पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जुने ऋणानुबंध आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजून सुद्धा विजयदादा दिसत नाहीये, तुमच्या पडद्यामागे काही त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं का? कारण त्यांच्याशिवाय काही नाही असे की विजयदादांना काही शारीरिक होत नाही, त्यांना बोलायला त्रास होतो आणि त्याच्यामुळे ते सवडले. तिचा प्रत्येक निर्णय हा विजयदादांच्या समजतीने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे सगळे सहकारी घेण्याच्या मनस्थितीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित दादा बारामती मध्ये बोलताना असं म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं, लेखीला निवडून दिलं, यावेळेस सुनेला निवडून द्या. आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अण्णांच्या पाठीशी उभे राहिले आहेत, त्यामुळे यांना सुनेला मदत आहे. चुकीचं काय असे दोन दिवसे पवार आणि बाहेरून आलेला पवार आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा होता, ते बोलताना असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही, मात्र या निवडणुकीत माझी भावंड हे अजिबात माझ्या कुटुंबामध्ये निवडणूक आल्याच्या नंतर की माझी निवडक असो, अजितचे निवडक असो, सुफियाचे निवडक असो, आमच्या कुटुंबाचे बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या दातात भूमिका मानतात आणि लोकांचा सहभाग आणि पाठिंबा नेहमी कसा याची काळजी घेतात. जसे की माझ्या कुटुंबातले जे सगळे घटक आहेत त्या सगळ्यांची व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी मला आणि जगाला माहिती आहेत, त्यामुळे त्याच्या उद्देशी चिंता आम्हाला होणार नाही. या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह 3 दिवसापूर्वी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, ज्याच्यात दादांचे खासगी कारखान्याचे त्याच्यासाठी आलेले 4000 कोटी रुपये कुठून आले, त्याच्यावरच्या चौकशा हेच त्यांच्या पलीकडे जाण्याचं कारण होतं का? भाजपसोबत असे काही प्रश्न उपस्थित केलेले होते. मी काही वाचलं नाही, मला माहिती नाही, माहिती जरूर घेईन मी असं काही असं विजय शिवकरेंनी काय भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतली होती, त्या संदर्भात अजितदादा बोलताना असं म्हणाले की विजय शिवकरेंना उमेदवारी मागे घेऊन काही असल्याची अनेक त्यांचे फोन आले, विजय शिवकरेंनी तसे कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले, माझ्या जवळच्या व्यक्तीने हे सगळं केलं असं मला वाटलं. काय कर राजकीय पक्षाने तर चुकीचं काय असे निर्णय खुश करण्यासाठी घ्यायचे असतात का आपल्या राजकीय पक्षाला चुकीसाठी घ्यायचे असतात, त्याच्यात काय चुकीचं नाही सांगितलं असेल. महाविकास आघाडीचं वरच्या पातळीवरचा समन्वय जो आहे तो उत्तम दिसतोय, परवर्तनची पत्रकार परिषद सुद्धा झाली, मात्र जागांवरून काही जागांवरून सांगली असेल किंवा भिवंडी असेल उत्तर मध्य मुंबई असेल या जागांवरून जो रिफ्ट तयार झालेला आहे खास करून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तो थांबायचं नाव घेत नाहीये, त्याचे रिपर्केशन खाली येत आहेत. आम्ही ज्यावेळी सगळ्या जागेच्या संबंधीचे चांगली असेल मुंबई असेल ही वर्ष खाली
ते पक्षाचे कार्यकर्ते त्यांची एखादी भूमिका आणि आग्रह असत, पण पक्षाचं नेतृत्व त्या नेतृत्वाने ते निर्णय मान्य केले त्याच्यात एक पक्षता आहे. चांगलीच जास्त होत होती विश्वजित कदम आणि विशाल पाटील अजूनही. काँग्रेसमधला एक जुना गड जो आहे तो फार आक्रमक आहे. कदाचित असं म्हणतात की शेवटच्या मिनिटाला विशाल पाटलांना काँग्रेसकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाते, खास करून विश्वजित कदम किंवा तो जो नाराज गट आहे त्यांच्याकडे. असं आहे की तो काँग्रेसचा अंतर्गत नाही, काँग्रेसची शिवसेना त्यांनी आमच्याशी काही चर्चा केली आहे. त्यामुळे मला हे माहिती की जे निर्णय घेते ते निर्णय घेताना संबंधित पक्षाला सुरक्षा मान्य असो असा नसो पण मान्यता दिल्यानंतरच घ्यायचे. थँक्यू. रमजान इच्छा शुभेच्छा. आजचा दिवस हा सगळ्या विश्वामध्ये अतिशय आनंदाने साजरा करण्याचा दिवस आहे आणि या रमण्याच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना भेटायची संधी मिळाली.